सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणाऱ्या मोर्ले पालघर रस्त्याचे काम करण्यास बांधकाम आणि वन विभागाने घातलेली बंदी हटवावी आणि तात्काळ काम सुरू करावे या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वन आणि बांधकाम विभागाने वन जमिनीत वृक्षतोड आणि उत्खनन करण्यास तसेच बांधकाम करण्यास बंदी घातली असली तरी मार्च मध्ये कामाची मुदत संपणार असल्याचे कारण दाखवून शासकीय आदेशाला हरताळपासून ठेकेदाराने त्या रस्त्याचे काम सुरूच ठेवले आहे. एकीकडे काम बंद असल्याचे कारण दाखवून उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे रस्त्याचे काम जोरात सुरू असल्याचे परस्पर विरोधी चित्र दिसत आहे. त्या रस्त्यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जवळ येणार आहे. मोर्ले पारगड पंचक्रोशीतील गावांशी रोटीबेटीचे व्यवहार असणाऱ्या गावकऱ्यांची वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार आहे. शिवाय तिलारी घाटातून जाणारे पर्यटक जवळच्या रस्त्याने पारगड किंवा कोल्हापूरकडे जाणार आहेत. त्यामुळे रस्ता तत्काळ व्हावा अशी पंचक्रोशीतील गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी प्रदीप नाईक, रघुवीर शेलार, महादेव गवस, ज्ञानेश्वर चिरमुरे, रमेश गवस आणि प्रकाश नाईक आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. आज रोजी जे उपोषण जे आहे ते मोर्ले पारगड रस्त्यासंदर्भात या ठिकाणी उपोषण आम्ही आयोजित केलं. या उपोषण करण्यामागे अनेक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी आणि फॉरेस्ट वनखाते यांच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी आम्हाला आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. या मोर्ले पारगड रस्त्यासंदर्भात अनेक वेळा या ठिकाणी उपोषणे आंदोलन झालीत. त्या ठिकाणी बरेच वेळा कार्यकारी अभियंता आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने या ठिकाणी आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनांची अद्यापपर्यंत त्यांना आठवण न होता त्यांनी वेळोवेळी या रस्त्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण केलेले आहेत. मोर्ले पारगड रस्त्याचे काम सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी पण अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही. या रस्त्याचे काम चालू असताना माननीय उपवन संरक्षक सावंतवाडी यांनी तोंडी आदेश दिल्याने या ठिकाणी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी येऊन या रस्त्याचे मोर्ले पारगड रस्त्याचे काम बंद पाडले आणि त्या ठिकाणी संबंधिताशी चौकशी केली असता त्यांनी वेळकाढूपणा केला आणि एकमेकावर हात बोट दाखवण्याचं कार्य त्यांचं चालू आलं की ते वन खाते म्हणते की बांधकाम खात्याचं अलगाजीपणा झालेला आहे आणि बांधकाम खातं म्हणतं की वन खात्याने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. याच्यामुळे वादाच्या भोवऱ्यात पडलेला हा मोर्ले पारगड रस्ता तात्काळ पूर्ण व्हावा यासाठी आज या ठिकाणी मोर्ले ग्रामस्थासह आम्ही या ठिकाणी मोर्ले पंचक्रोशी ग्रामस्थ पारगड मिरवेल या ठिकाणचे पण या ठिकाणी ग्रामस्थ या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्व सुरू होत नाहीत आणि या रस्त्याचं काम पूर्णपणे होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उपोषण मागे घेणार नाही. मोर्लेतून कोल्हापूर हद्दीपर्यंतचा रस्ता सुमारे 6.5 किलोमीटर आहे. त्यापैकी 5.5 किलोमीटर रस्ता वन जमिनीतून जातो तर 600 मीटर रस्ता खासगी जमिनीतून जातो. त्या जमिनीचे मालक खासगी वाटाघाटीने जमीन द्यायला तयार आहेत. त्यामुळे 6 किलोमीटरचे काम सुरू झाले आहे. त्या रस्त्याचे काम करण्यासाठी 2 ठेकेदार नेमले आहेत. 3 किलोमीटरसाठी सुमारे 3 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. टप्पा 1 व 2 अशा विभागणीत काम सुरू आहे. दरम्यान इको सेन्सिटिव्हमुळे वृक्षतोड, उत्खनन आणि दगडी बांधकामावर निर्बंध असल्याने वन विभागाने काम बंदचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. त्यामुळे गावकरी संतापले असून त्यांनी काम सुरू करावे यासाठी सोमवारपासून गावात उपोषण सुरू केले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात काम बंद नसून काम जोरात सुरू आहे. एका ठेकेदाराच्या 3 मशीन काम करत होत्या. त्यातील 1 2 जानेवारीला दुरुस्तीसाठी खाली आणण्यात आले आहे तर अन्य 2 सुरू आहेत. याबाबत वन खात्याशी संपर्क केला असता त्यांनी काम सुरू असल्याचे सांगितले, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. बांधकामने वन खात्याला आणि वन खात्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना तोंडी आदेशद्वारे काम बंद करण्यास ठेकेदाराला सांगण्यास सांगितले आहे, मात्र त्यांनी लेखी आदेश दिले नसल्याचे समजते. त्यामुळे जुलै 2017 काम सुरू करून 18 महिन्यात ते पूर्ण करण्याचे आपल्याला शासनाचे लेखी आदेश असल्याचे कारण पुढे करून ठेकेदाराने बांधकाम आणि वन विभागाचे पर्यायाने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून काम सुरू ठेवले आहे. मोर्ले पारगड रस्ता सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वांना तो हवा आहे. तो लवकरात लवकर पूर्णही व्हायला हवा. असे असले तरी सर्वोच्च न्यायालय अथवा शासनाच्या निर्णयाचा अवमान ठेकेदार करत असल्याने वन आणि बांधकाम खाते अडचणीत येऊ शकते. पंचक्रोशीतील लोकांच्या भावनेचा आदर जरूर करायला हवा, पण त्याचबरोबर वन आणि बांधकाम विभागाने आदेशाची पाय मल्लीही थांबवायला हवी. प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.